महाराष्ट्र के भंडारा जिले के काफ़ी मशहूर चमत्कारी हनुमान देव स्थान के नाम से ये गांव काफ़ी मशहूर है। इसी गांव में पति पत्नी की मौत की घटना सभी की तरफ चर्चा का विषय बनी हुई है। आर्थिक परिस्थितियों को बहुत खराब होने से काफ़ी परेशान रहते थे। ईश्वर के बनाए रिश्ते ऐसे होते हैं जो दूर होते हुए भी टूटते नहीं है। ऐसे ही घटना चांदपुर के सामने आई है। आणि त्या दोघांच्या परस्परमध्ये भांडण तक्रार काही असं समजून येत नव्हता, पण तिला सुख शांती नसल्यामुळे ते आपल्या माहेरी राहत होते आणि हा इथेच राहत होता। मंदिर वगैरे किंवा बालमजुरी वगैरे करणे, आता तो त्याच्यासोबत कामधंदा वगैरे पटत नव्हता, होत नव्हता, तर तो मंदिरवरती पायऱ्यावरती राहून भिक्षा मागण्यासारखं काम करत होता। दुसरा काही नाही, की गावामध्ये कोणासोबत वाढवेर वगैरे झगडा भांडण वगैरे काही नाही। मुलं बाळं होतं? मुलं बाळं त्या आईकडेच राहत होते। किती मुलं होते? एक मुलगा आणि एक मुलगी। अच्छा अच्छा, किती वर्षाचे आहेत? मुलगा किती वर्षाचा आहे? मुलगा 20 वर्षाचा आहे आणि आता सध्या तो कमावण्याच्या ब्रेकातून पुण्याला राहत होता। यांची आर्थिक स्थिती म्हणजे थोडी आर्थिक म्हणजे हालात एकदम डॅमेज आहे। डॅमेज आहेत आणि यांच्या म्हणजे आज जे सोबत मरण पावले पती पत्नी दूर राहू नये, तर याच्यावर तुम्ही काय म्हणाल? म्हणजे तुम्हाला आता ह्या गावातले तुम्ही नागरिक आहेत आणि त्यावर तुम्हाला यांच्या स्वभावाने म्हणजे कोणत्या कारणास्तव त्यांनी वेगवेगळे राहिले आणि सोबत आज मेले ते म्हणजे ईश्वराची? माझ्या दृष्टिकोनातून मी यांना बोलणी केलं की जा तुमच्या जातीरिवाजाप्रमाणे ते पती पत्नी आहे, पण पती पत्नी असून ते आपल्या माहेरी राहत होते, आपल्या घरी राहत होतं, पण त्यांच्या मरणाला कोणी कारणीभूत नसता ते एका दिवशी मरण पावले असं तर मरण कधी घडून आलं नाही। तरी पण त्यांना एकमेव करून आज पती पत्नी जोडताना त्यांना सद्गतीमध्ये सोबतच तिथून बोलवून मी बघिराजेसुद्धा फोन केलो, तर त्यांनी ठीक आहे म्हणलं आम्ही पाठवतो इथे आणि तुम्ही जोडताना जसे अगोदरचे जोडपे होते तसे आजही मरणाच्या वाटेने जोडताना त्यांची सद्गती करण्यात यावी असं यांना रिक्वेस्ट केलो, तर माझ्या शब्दाने मान दिला यांनी।